महायुती महाविकास आघाडीच्या राजकीय युद्धात आता माजी सैनिकांची उडी. माजी सैनिक सेना राज्यातील 8 ते 10 जागांवर उमेदवार देणार असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतही आता माजी सैनिक सेनेचा उमेदवार असेल. यावेळी माजी सैनिक बसवगुंडा पाटील हे मैदानात असणार असून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मी बसगोंडा तळगोंडा पाटील, एक माजी सैनिक, लोकसभा लढवण्याचे कारण आताच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेले आहे. तरी पण संपूर्ण समाजासाठी, सैनिक, शेतकरी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या अनेक समस्या आहेत आणि त्याच्यासाठी, त्याच्यातून त्या ह्या समाजाला बाहेर करण्यासाठी काहीतरी ब्ल्यू प्रिंटसुद्धा आपल्याजवळ तयार आहे. त्या अनुषंगाने जायची इच्छा आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो, एक संधी सैनिकाला मिळाली तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्याच्यातून आपण सही सलामत आपल्या समाजाला एक चांगल्या विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. आजपर्यंत जो सैनिकांना प्रेम दिलेलं आहे, ओळख दिलेली आहे, इज्जत दिली आहे ह्या भूमीने, ह्या भूमीसाठी, कोल्हापूरच्या भूमीसाठी आपलं सर्वस्वपणाला लावून आम्ही योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू. सैनिक समाज पार्टी ही आतापर्यंत महाराष्ट्रात 8 ते 10 जागांच्यावर उमेदवार दिलेली आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी जाहीर केलेली आहे. जर प्रस्ताव म्हणजे कुणाबद्दलही आमचा काही राग, द्वेष, ईर्ष्या तसा अजिबात कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही आहे, व्यक्तीशी नाही आहे, कोणत्या संघटनेशी नाही आहे. आम्ही आपल्या स्वतःच्या बळावर, माझ्या समाजाच्या विश्वासावर, शेतकरी बांधवांच्या, महिलांच्या, युवा वर्गाच्या सहकार्यावर आम्ही पुढं जाण्यास सज्ज झालेलो आहोत. 8 जागा ज्या सांगितलेल्या, कोणकोणत्या मतदारसंघात? कालच पुण्यातून कर्नल सुरेश पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिरूर, अहमदनगर, नाशिक, आणखीन 3 जिल्हे आहेत मला म्हणजे ते व्यवस्था. कोल्हापुरातून आजच उमेदवारी जाहीर झाली. लोकसभा मतदारसंघात नाही सर, आपल्या पार्टीकडून नाही.